पण जाऊ नका विनंती असेल, कारण लगेचच थोड्या वेळानंतर आपला सामना खेळला जाईल। तर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून नक्कीच दोन्ही संघांना निश्चितपणे मी शुभेच्छा देतोय। एका बाजूला आपण इन ऍक्शन राजकुमार पाटील सारख्या एक अनुभवी खेळाडूला एमडी स्पोर्ट्स आमलेपाडा संघामध्ये पाहणार आहोत, तर एका बाजूला आपण विजय केणे सारखा एक स्टार खेळाडू आपण पाहणार आहोत। आकाश असेल एका बाजूला, तर एका बाजूला निलेश असेल, एका बाजूला संदीप असेल, तर एका बाजूला नक्कीच राजेश पाटील असेल, जितू एका बाजूला आहे, तर एका बाजूला आपण गुणेश पाटील सारखा खेळाडू पाहणार आहोत। तर दोन्ही संघाच्या खेळाडूंचा विचार केला तर आपल्या परिसरातील स्टार खेळाडू आहेत, दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत। आणि प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षक आम्हाला हवेत, परंतु आपला सहकार्य सुद्धा मोलाचा आहे। आपण जी नक्कीच पडदा आहे, पडद्याच्या मागे राहायचं आहे, सीमारेषा आहे, त्याच्या मागे बसून किंवा मागे उभं राहून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। यस, बाईक आणि जो नक्कीच प्रेक्षक कक्ष आहे ऑनसाईडच्या दिशेला, जिकडे सरवली पाड्याचे काही खेळाडू बसले आहेत, पडदा आपण जो पकडलेला आहे त्या प्रेक्षकाला विनंती आहे। यस, थँक्यू। पहा, पडद्यांनी ही सीमारेषा सजवली आहे, झालरने सजवलेली आहे, झेंडे सुद्धा वेगवेगळ्या कलरचे मात्र झळकताना फडकताना दिसत आहेत, अशी सुशोभित केलेली ही नक्कीच क्रीडानगरी आर के क्रिकेट ग्राउंड अतिशय ऐतिहासिक आणि लोकप्रिय। पहिला चेंडू सामन्यातील आकाश पाटील, एक नावाजलेला गोलंदाज, नामवंत गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच देवरुण संघाला लाभलाय, ज्याने कित्येक मैदान गाजवलेत आणि कित्येक नक्कीच सामन्यामध्ये चांगल्या खेळाचं प्रदर्शन करून त्याने आपल्या संघाला निश्चितपणे विजयश्री दिलेला आहे। स्ट्रायकर इनला आपण पाहतोय संदीप, नॉन स्ट्रायकर इनला आपण पाहतोय राजकुमार पाटील। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हा नीटसा बॅटवर येत नाहीये, टायमिंग खूपच महत्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, इथे मात्र टायमिंग प्रॉपर करता आलेलं नाहीये, चेंडूला बॅटच्या मधोमध घेता आलं नाहीये, परंतु एक धाव इथे अर्जित केली जाते। यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी जय भोलनाथ सरोली पाडा आणि चावंडाई स्पोर्ट्स आमने या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समलोचन कक्षाच्या बाजूला अर्थात टॉस बॉक्स आहे तिथे येऊन सज्ज राहायचं आहे, विनंती असेल। आकर्षक स्पर्धा आहे, स्वर्गीय इंदिरा पाटील यांच्या आठवणीत ही स्पर्धा खेळली जाते, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून वाहिली जाते। पॉवर प्लेचं षटक आहे, दोन क्षेत्ररक्षक आपल्या आउटफील्ड मध्ये पाहायला मिळत आहेत, विजय केने आहे अगदी स्ट्रेट लॉंगॉनच्या दिशेनं, कारण डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे, आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतोय। राजकुमार पाटील याने मागील सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली, संकेतने सुद्धा त्याला चांगली साथ दिली, या सामन्यामध्ये पाहूया राजकुमार पाटील आणि आकाश पाटील यांच्या मध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कडवी झुंज पाहायला मिळते। पावलांचा उपयोग केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं मोठा फटका, पुलचा आहे, पायचा षटकार की यस, षटकाराचा इशारा येतोय, गुड शॉट, चेंडू सीमारेषा पार। राजकुमार पाटील याचा जर विचार केला तर भिवंडी सिटी क्रिकेटचा सुद्धा चांगला अनुभव या खेळाडूकडे आहे, आणि मागील सामन्यामध्ये कुठेतरी आपला संघ बॅकफुटवर असताना मात्र त्याने फ्रंटफुटवर आणण्याचं कार्य केलं होतं। नेक्स्ट बॉल आकाश पाटील याचा, पुन्हा एकदा राजकुमार पाटील त्यांना फेस करेल, पावलाचा उपयोग केलाय, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या दिशेनं तैनात, पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, आणि क्षेत्ररक्षकांना भेदण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि इथे मात्र डायरेक्ट हिट, खेळाडू दावजीच्या रूपाने बाद होतोय, पहिला धक्का, पहिला करंट एमटी स्पोर्ट्स आमलेपाडा संघाला। आता मात्र एमडी स्पोर्ट्स आमलेपाडा संघाची रणनीती पाहण्यासारखी असेल की कुठल्या खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर पाठवायचं, कारण गुणेश पाटील त्यांना तर ऑप्शन मध्ये, संकेत आहे, रोहन आहे, निलेश स्वतः कर्णधार आहे, बरेच नक्कीच धुरंधर खेळाडू त्यांच्याकडे आहेत, परंतु प्रभाकर याला प्रमोट केलंय, आणि निलेश याने नक्कीच जो कर्णधार आहे मत व्यक्त करताना त्याने सांगितलं की प्रभाकर कडून चांगली अपेक्षा असेल, कारण प्रभाकर एक अनुभवी खेळाडू आहे आणि मोठे फटके नक्कीच खेळण्यासाठी त्याची ओळख आहे। इथे मात्र तिसऱ्या क्रमांकावर येते, हा क्रमांक अर्थात वॉल ऑफ क्रिकेट म्हणून समजला जातो, वॉल ऑफ
टीम समजला जातो, कारण राहुल द्रविड, विराट कोहली यांसारखे खेळाडू ही जागा, या क्रमांकाची जागा नियमितपणे सांभाळताना आपण पाहिलेला आहे. आकाश पाटील याचा पुढचा चेंडू, राजकुमार पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला, फुल टॉस आहे, गॅप मध्ये खेळलाय, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, चेंडू सीमा पार जातोय, खणखणीत दणदणीत चौकार. डीजे विजय काकडे यांच्या माध्यमातून आपण चांगले चांगले संगीत ऐकतोय. नक्कीच परिवार सांभाळता सांभाळता माणूस थकत असतो, दमत असतो, आणि त्यामध्ये संगीताची गोडी असणं, संगीता नक्कीच ऐकणं खूपच गरजेचं असतं. मूड चेंज करण्याचं कार्य संगीत करत असतं, आणि हे संगीत आम्हाला नक्कीच ऐकवताना आमचे डीजे मास्टर विजय काकडे, चांगलं डीजे संकलन, संगीतमय अशी स्पर्धा. गुड बॅटिंग राजकुमार पाटील, वेट अँड वॉच फटका आपण पाहिला, आकाश याच्यावर हल्ला चढवला जातोय. नेक्स्ट बॉल हो खोलवर टप्प्याचा आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या खूपच लांबून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दणदणीत खणखणीत सनसनाटी निर्माण करणारा देखना चौकार राजकुमार पाटील याच्या बॅट मधून. आताचा फलंदाज अग्रगण्य खेळाडू आहे, अग्र क्रमांकित खेळाडू आहे एमडी स्पोर्ट्स आमलेपाडा संघाचा. जरी या हंगामामध्ये आमच्या संघाने टायटल पटकावलं नसेल, तरी पण अजून हंगाम बरंच शेष आहे, आणि त्या येणाऱ्या हंगामामध्ये आम्ही त्यासाठी प्रिपरेशन नक्कीच केलेलं आहे, त्यासाठी आमची तयारी या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आम्ही दाखवणार आहोत. आणि तशाच प्रकारचा खेळ इथे एमडी स्पोर्ट्स आमलेपाडा संघाचे खेळाडू दाखवताना, संघाची धावसंख्या वेगवान गतीने पुढे सरकताना 16 धावा धाव फळकावर. नेक्स्ट बॉल फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय वरची कडा, आणि इथे मात्र एक सोप्पा झेल फिनिश केला जातोय राजकुमार पाटील सारखा एक खंदा खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. दुसरा गडी बाद होतोय, तो म्हणजेच एमडी स्पोर्ट्स निपाडा संघाचा. आपल्या परिसराचा जर विचार केला तर डावखुऱ्या हातांचा भरणा असलेला हा संघ आहे. निलेश डावखुऱ्या हाताचा खेळाडू, राजकुमार पाटील डावखुऱ्या हाताचा खेळाडू, त्यानंतर नक्कीच रोशन सुद्धा या संघामध्ये खेळतोय, तो सुद्धा डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे. या संघामध्ये आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसत नाहीये, परंतु बरेच डावखुऱ्या हाताचे खेळाडू या संघाला लाभलेले आहेत. राजकुमार पाटील बाद होतोय, दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो हे महत्वाचं आहे, आणि इथे मात्र अंधार निश्चितपणे निर्माण झालं होतं, ते म्हणजे जहीन देवरुंग संघासाठी. आणि त्या अंधारामध्ये मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र प्रकाश जोर टाकताना आकाश पाटील मागील सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, 16 धावा धावफळकावर 2 गडी बाद झालेत. नवीन षटकासाठी सज्ज होतोय विजय केने, एक स्टायलिश खेळाडू, बराच अनुभव या खेळाडूला सुद्धा आहे. आई काळूबाई स्पोर्ट्स लोणार्ड या संघामध्ये शहरी विभागामध्ये खेळणारा खेळाडू, तर ग्रामीण आणि शहरी क्रिकेटचा चांगला अनुभव ठेवतोय विजय केने. स्ट्रायकर इनला आपण खेळाडू पाहतोय प्रभाकर. 16 धावा याच जर धावसंख्येने जर एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा पुढे सरकला तर निश्चितपणे 50 अप धावसंख्या धावफळकावर लगावली जाईल, परंतु धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न गोलंदाज करतील, शांत ठेवण्याचा प्रयत्न करतील, नक्कीच बेडा ठोकण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी मात्र विजय केने आपल्या हातामध्ये चेंडू घेऊन सज्ज होतोय. वर्थ विकेटने पहिलाच चेंडू क्लान्स करण्याचा प्रयत्न होता, अपील आहे, प्रश्न विचारला जातोय पंचांना, 10 मागितली जाते पंच, चर्चा आपल्याला करताना मैदानाच्या आतमध्ये दिसतील. कॉर्डिनेशन खूपच महत्वाचं आहे, मी पंचांचं नक्कीच कार्य आतापर्यंत स्पर्धेमध्ये झालेले नक्कीच सेल्यूट असेल, मित्र असेल या पंचांच्या कार्याला. तर प्रत्येक डिसिजन हा महत्वाचा आहे, कुठल्या प्रकारे फेटाळली जाते, परंतु चेंडू खूपच दर्जेदार होता, तो म्हणजेच विजय केने या गोलंदाजाचा.
प्रेक्षकांची गर्दी अफाट अशी गर्दी पाहायला मिळते. खचाखच अगदी मैदान भरले. फक्त तीन दिशांना फलंदाजांना मोठे फटके या क्रिकेट ग्राउंड वर खेळण्याची संधी. हो हो आधीच बॅट फिरवली इथे मात्र नजर नव्हती. नजर हटी दुर्घटना घटी. चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय. लेग पायचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. प्रभाकर नक्कीच थोडासा चचपडताना दिसतोय, थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. चाचपडत अशी त्याची सुरुवात राहिली आपल्या संघासाठी. राजकुमार पाटीलने चांगला स्टार्ट दिलाय, परंतु कन्सिस्टन्सी राखणं फलंदाजीमध्ये खूपच गरजेचं आहे. कारण एक चांगली नीव ठेवली आहे, भक्कम पायाभरणी झाली आहे, परंतु या धावसंख्येसोबत नक्कीच एक धावसंख्येचा डोंगर किंवा धावसंख्येची इमारत उभारणं खूपच महत्वाचं आहे. रोशन डाकुरे आताचा खेळाडू नक्कीच नाहीये आज संघामध्ये, परंतु त्याच्या जागेवर निलेश स्वतः कर्णधार खेळताना दिसतोय. 17 धावा धाव फडकावर विजय केने पुन्हा एकदा. यावेळेस मात्र डावखुऱ्या हाताचा खेळाडू असताना सुद्धा त्याच अँगलना ओवर द विकेटनं चेंडू टाकेल. खोलवर टप्प्याचा आहे खूपच दर्जेदार चेंडू, ज्याला क्रिकेटच्या भाषामध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. खूपच दर्जेदार चेंडू. यॉर्कर चेंडूंचा जर विचार केला मित्रांनो, अगदी खूपच कमी वाघ जंगलामध्ये नक्कीच शिल्लक आहेत. आणि तशा प्रकारचे हे यॉर्कर चेंडू क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अगदी कमी प्रमाणात. तशाच प्रकारचा चेंडू विजयाने हाताळला. आणि या चेंडूवर निश्चितपणे आत्मविश्वास, कला, सराव या सर्वच गोष्टी आवश्यक असतात. कारण हा चेंडू कधी कधी ओव्हरपिच सुद्धा होत असतो. नेक्स्ट बॉल पावलांचा उपयोग केलाय बॅटच्या मधोमध, परंतु टायमिंग नाही करता आलं. इथे मात्र झेड सुटतोय. आकाश पाटील सारखा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चुकीला माफी नाही. दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या जाते. दोन धावांनी किंमत मोजावी लागते. त्यानंतर मात्र प्रभाकर सारखा खेळाडू सुद्धा उपद्रव करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. जीवनदान मिळतोय तो म्हणजे प्रभाकर याला. चेंडू धरतीला दान होतोय. आयुष्यमान भाऊ असा आशीर्वाद आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी खेळाडू सज्ज. हो इथे मात्र बॅटची वरची एज आहे. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल इथे येईल ती म्हणजेच आमनेवाडा संघासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. पावरप्लेच्या षटकामागे पॉवरफुल फलंदाजी राहिली एम डी स्पोर्ट्स आमनेवाडा संघाची. सन्माननीय मदन दत्तू जाधव साहेबांचा हा संघ आहे एम डी स्पोर्ट्स आमनेवाडा. नक्कीच येत्या वेळेत आपण अर्थात जानेवारीमध्ये 22 जानेवारी ते 26 जानेवारी या नक्कीच या दिवसामध्ये या एम डी स्पोर्ट्स आयोजित सरपंच चषक 2020 आपण अनुभवणार आहोत. पुढचा चेंडू अखोट टप्प्याचा आहे. शॉर्ट पूल केल्या चेंडूला. क्षेत्ररक्षकचा दिशेने तैनात चखवलय क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू मात्र वेगवान गतीने निघून जातोय सीमेरेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, कारण क्षेत्ररक्षक तैनात असताना सुद्धा चेंडू मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव मैदानाच्या बाहेर जातो. सन्माननीय नक्कीच मंडळी आमचे स्पॉन्सर आहेत. मॅन ऑफ द मॅच गिफ्ट टेम्पर सन्माननीय पांडुरंग टिकटिकाड, तसेच सन्माननीय प्रदीप चोरगे या साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. तर सरपंच चषकाबाबत मी चर्चा करत होतो. जे इच्छुक संघ आहेत, कारण जवळपास एंट्री ही फुल झालेली आहे. काही नक्कीच शुल्लक अशा नक्कीच संघांना आता मात्र तिथे संधी देण्यात येईल. तर जे इच्छुक संघ आहेत त्यांनी संपर्क करायचा आहे. सोनटिकली नाका भाजीपाला मार्केट जो आहे दीपक पाटील संदीप पाटील यांच्याकडे नक्कीच त्या स्पर्धेतील नक्कीच एंट्रीचे फॉर्म आहेत. ते फॉर्म आपण फिलअप करून नक्कीच एम डी स्पोर्ट्स आयोजक जे आहेत त्यांकडे सोपवायचे आहेत. तर ही विशेष अशी सूचना सन्माननीय मदन दादांनी नक्कीच आम्हाला देण्यास सांगितलेली आहे. तर जे इच्छुक संघ असतील, कारण जी स्पर्धा सरपंच चषक जी ट्रॉफी आहे त्यामध्ये खेळण्यासाठी आपण दरवर्षी पाहतो की नक्कीच प्रत्येक खेळाडूचा आणि प्रत्येक गावच्या संघाचा तो स्वप्न असतो. आणि त्यामध्ये खेळण्यासाठी नक्कीच ही संधी आहे. तर काही बोटावर अगदी मोजण्या इतके संघ आता त्या नक्कीच स्पर्धेमध्ये त्यांना जागा मिळेल. तर आपण लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. येथे मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज जितू ठाणगे. मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. येथे मात्र स्ट्रायकर इंडला खेळाडू आहे प्रभाकर. संघाची धावसंख्या आहे 25 धावा. आखूर टप्प्याचा चेंडू वारंवार इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. टर्न होत आहे चेंडू. चेंडूची किरकी आणि फलंदाजाची फिरकी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र आखूर टप्प्याचा चेंडू तगडा प्रहार
चेंडूला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून खूपच दूरवर डिपॉझिट केलं जातंय. षटकार. जय भोलनाथ सरोलीपाडा संघाचा कॅप्टन आणि सामनाई देवी आमने संघाचा कॅप्टन आपण पोहोचायचं आहे. सरोलीपाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. आमने संघाचा कॅप्टन आपण सुद्धा या, कारण शेवटचं षटक सुरू आहे आणि या षटकानंतर लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. प्रभाकर इज ऑन फायर. अकोट्याचा चेंडू वेचानो. वेट अँड वॉच असा फटका पहा मिळाला. भरपूर वेळ होता खेळाडूकडे. इथे मात्र पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय. बॅट्समॅनने कुठल्याही प्रकारे छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू मात्र निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाच्या रूपाने. व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. भिन्न भिन्न प्रकारचे चेंडू हाताळतोय. इथे मात्र खूपच दर्जेदार चेंडू आहे. थोडासा फलंदाजच्या जवळ चेंडूची फेकी केली होती. टप्पा खूपच दर्जेदार पाहायला मिळतोय. जितू डांगे याच्या माध्यमातून एक षटकार निश्चितपणे ठोकलाय. त्यानंतर मात्र गोलंदाजी, इथे मात्र गोलंदाज सादर करताना अजून एक चांगला चेंडू वारंवार ब्लाइंड शॉट प्रभाकरच्या माध्यमातून. इथे षटक क्रमांक 3 समाप्त होते. एक षटकार नक्कीच ठोकला, परंतु उर्वरित चेंडू नक्कीच निर्धाव खेळला तो म्हणजेच खेळाडू प्रभाकर. 3 समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफळकावर 31 आणि विजयासाठी 32 गरज जहीद देवरुंग संघाला. चला टॉस साठी या. हॅलो हॅलो. येस सर. तर आमने गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य रघुनाथजी केने साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. प्रतिष्ठित नागरिक आमने गावचे सन्मान्य रघुनाथ केने साहेब. इंद्रा असा कॉल आहे जय बोलणार सरोलीपाडा संघाच्या कॅप्टनचा. आर के येतोय, अर्थात टॉस जिंकलाय सावंडा आई स्पोर्ट्स सामने टीमच्या कर्णधाराने. येस, आपण मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. येस सर, कर्णधार आपण आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. येस, जय भुवनाथ सरोलीपाडा संघ. टॉस आपल्यासाठी महत्वाचा होता का या सामन्यामध्ये? नक्कीच. आपण टॉस जिंकलेला आहे, प्रथम काय करणार, गोलंदाजी की फलंदाजी? येस, टॉस सावंडाई देवीने जिंकलेला आहे, तर काय डिसिजन असेल आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. आपण बायच्या स्वरूपात थेट सेकंड राऊंड मध्ये खेळता. जय भुवनाथ सरोलीपाडा एक मजबूत संघ आहे, तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? 25-30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच, जावंडाई या संघाचा जर विचार केला तर खूप कमी नक्कीच स्पर्धेमध्ये आपला संघ खेळताना दिसतो. तर नवीन टीम आहे, पूर्ण यंगस्टार पहायला मिळत आहेत. तर यंगस्टार पैकी कुठले असे चांगले खेळाडू नक्कीच ज्यांची तू आवर्जून नावं सांगशील, संघासाठी चांगलं कार्य करू शकतात? सागर आहे, मयूर आहे, सोनू आहे, मी आहे. नक्कीच, स्पर्धेबाबत काय म्हणशील, कसं वाटतंय आयोजन? खूप असं चांगलं नियोजन आहे. महेंद्र पाटील यांना खूप शुभेच्छा देतो मी, आम्हाला खेळण्याचे दिले संधी द्यायची. नक्कीच सर, विजयासाठी आपल्याला शुभेच्छा आहेत. नक्कीच, एक युवा संघ आपल्या समोर आहे. मागील सामन्यामध्ये आपण जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. आपण टॉस इथे हारलेला आहेत, प्रथम फलंदाजी करणार. मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण प्रथम आय थिंक फलंदाजी केली होती. यस, तर या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35-40. 35-40. मागील सामन्यामध्ये नक्की संदेश आणि चांगली फटकेबाजी केली. संदेश व्यतिरिक्त कुठला खेळाडू चालणं खूपच गरजेचं आहे या सामन्यासाठी? सागर आणि निखिल. नक्कीच, तर स्पर्धेला एन्जॉय करता आपण? हो नक्कीच. विजयासाठी आपल्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस इथे संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय आमने टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. थँक्यू. आइए दोस्तों, मॅच की ओर बढते है. 32 रनों की चुनौती रखी गई है जय हिंद देवरुंग के सामने. दो ओपनर्स विजय और
आतिश, दो ओपनर्स। रामकृष्ण की पहली गेंद, उसे खेल दिया है, देखना है गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, मगर गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। पहले गेंद पर से ही बहुत आतिशबाजी शुरू कर रहे हैं यहां पर विजय, और ये गेंद देखना है, और एक गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। दो गेंदों पर 10 रन बटोर लिए हैं वहां पर विजय ने। अच्छी शुरुआत, धमाकेदार शुरुआत कहनी होगी, 32 रनों की चुनौती। और ये गेंद फिर से उसी तरह से, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। लगातार 3 बाउंड्रीज मारकर 14 रन बटोर लिए है बल्लेबाज विजय ने। रामकृष्ण एक बार फिर से तैयार, इस मरतबा कारपेट के सहारे खेल दिया है, स्ट्रेट ड्राइव, देखना है गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। पूरा समाचार लेते हुए बल्लेबाज गेंदबाज रामकृष्ण का। इसी बीच एक अच्छी गेंद, डॉट गेंद, अब जाकर एक डॉट गेंद देखने को मिली है इस पारी में, मगर उसके पहले 4 गेंदों में लगातार 4 बाउंड्रीज हासिल कर कर 18 रन बटोर लिए है वहां पर बल्लेबाज विजय ने। आखिरी गेंद इस ओवर की, देखना है विजय एक बार फिर से तैयार। ओहो, बहुत बढ़िया गेंद, ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर हुआ है 18 रन। परेशानियां जरूर बड़ी होंगी वहां पर आमने पाड़ा के कप्तान की, क्योंकि पहले ओवर में 18 रन खर्च कर चुके वहां पर रामकृष्ण। बची हुई 12 गेंदों में 14 रनों की आवश्यकता, गेंदबाज संकेत के ऊपर अब दूसरे ओवर का मोर्चा देखना है, 12 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। संकेत को अब अच्छे संकेत दिखाने होंगे अपनी टीम के लिए, ओपनर जोड़ी को पेविलियन भेजना होगा अगर इस मैच में बने रहना है। संकेत की पहली गेंद, फुल टॉस गेंद, लेकिन न बल्ले पर नहीं ले पाए वहां पर बल्लेबाज, नो बॉल का इशारा आता हुआ, और अगली गेंद अब स्ट्रेट रहेगी। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। अब बची हुई 12 गेंदों में जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता, और एक फुल टॉस गेंद, देखना है बहुत ऊंची गई है, फील्डर गेंद के नीचे, और फ्री हिट है, इस बात को भूल गए थे वहां पर शायद खिलाड़ी, जब तक कि गेंद थ्रो बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन पूरे कर लिए है।
स्कोर हुआ है 22 रन, अभी भी 10 रनों की आवश्यकता बची हुई 11 गेंदों में। पटकी हुई गेंद देखना है, इस बार भी गेंद हवा में है रामकृष्ण गेंद के नीचे, मगर अब कोई गलती नहीं, पहला झटका लगता हुआ विजय के रूप में। प्रभा करते हो आप, कोई गलती नहीं, अब जाकर पहला झटका लगता हुआ जैन देवरुंग टीम को। लेकिन विजय ने जाने से पहले अपना काम कर दिया है। कुल मिलाकर विजय ने बनाए 20 रन। नए बल्लेबाज आकाश मैदान पर विजय की जगह लेने संकेत अब जाकर अपनी गेंदबाजी में वापसी करते हुए आतिश है इस वक्त स्ट्राइक वाले छोर पर। इस मर्तबा गेंद को भेज दिया है सीमा रेखा के बाहर, 6 रन। कर स्कोर हुआ है 28 रन, अब 4 रनों की महज जरूरत जीत के लिए जैन देवरुंग टीम को। आतिश अब जाकर अब आतिशी बल्लेबाजी करते हुए संकेत राइट आर्म ओवर द विकेट से, एक बार फिर से पटकी हुई गेंद, अब जाकर डॉट गेंद निकलती हुई। दूसरी ओवर का खेल जारी और जीतने के लिए सिर्फ 4 रनों की आवश्यकता। संकेत की एक गेंद, ओहो गति में परिवर्तन किया था मगर दिशा से भटके थे वहां पर गेंदबाज संकेत, वाइट का इशारा आता हुआ है। बार फिर से तैयार आतिश, और इस देखना है गेंद हवा में है मगर गेंद को कैच नहीं कर पाएंगे, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। और इसी के साथ इस मैच को जीत लिया है जय हिंद देवरुंग टीम ने। विजय जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 20 रन बनाए और गेंदबाजी भी बहुत अच्छी की, विजय आपको आगे आना है।